नमस्कार, प्रणाम। मैं हूं नेहा बंसल, द स्टार न्यूज में आपका स्वागत करती हूं। आइए देखते हैं आज की खास खबर। मराठीत, हिंदीत। आज शिवसेनेतर्फे शाखा क्रमांक 56 इथे वैद्यकीय शिबिर या पंचशिलेश्वर नगरमध्ये आयोजित केलेलं आहे। त्याला हे बिर्ड डॉक्टर आलेले आहेत, औषधंसुद्धा विनामूल्य आहेत आणि ECG काढण्यापर्यंतच्या सुविधा इथे लोकांना मोफत दिल्या जात आहेत। त्यामुळे प्रचंड प्रतिसाद आहे आणि सगळ्या रुग्णांची मनापासून सेवा करण्यासाठी डॉक्टर मंडळी आलेली आहेत। त्यांचे आम्ही खरोखरच ऋणी आहोत आणि इथले सगळे पेशंट आहेत त्यांना त्यांच्या आजारामध्ये नक्कीच ह्या शिबिराचा उपयोग होईल आणि ते लवकरात लवकर बरे होतील असा विश्वास आहे। शिवसेनेतर्फे रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, विद्यार्थ्यांचे असे उपक्रम नेहमी होतात, तसाच हा उपक्रम आजसुद्धा यशस्वी झालेला आपल्याला दिसतो आहे। संबंधित क्या कहना चाहिए, किस तरह का मेडिकल कैंप है और किस तरह की मेडिकल चेकअप आपने दिया? इस कार्यक्रम का प्रमुख उद्दिष्ट ऐसा है कि या कार्यक्रमाचं प्रमुख उद्दिष्ट असं आहे की बाळासाहेबांच्या जयंतीमुळे येणाऱ्या 23 तारखेला बाळासाहेबांची जयंती आहे, त्या अनुषंगाने 80% समाजकारण आणि 20% राजकारण न करता पूर्णपणे 100% समाजकारण करून देसाई साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हे विनामूल्य आरोग्य शिबिर आपण बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त आपण करतोय। या आरोग्य शिबिरात मोठे मोठे डॉक्टरांचा सहभाग आहे, त्या डॉक्टरांच्या सहभागामुळे हे आरोग्य शिबिर शक्य झालं आहे। आणि या आरोग्य शिबिराचं महत्त्वाचं कारण असं आहे की रुग्णांचा मोठ्या प्रमाणात इथे प्रतिसाद आहे, कारण आपण रुग्णांना जे डॉक्टरांच्या चिकित्सेनुसार तात्पुरती स्वरूपाची जी औषधं आहे ती आपण मुफ्त म्हणजे फ्री यांनी आपण त्यांना उपलब्ध करून देणार आहोत। यासाठी आमच्या टीमने म्हणजे आमच्या शाखा संघटक असतील, उपशाखा प्रमुख असतील, गटप्रमुख असतील, गटसंघटक असतील, म्हणजे पुरुष आणि महिला आघाडी या दोघांनी मिळून जे प्रयत्न केले आहेत त्या प्रयत्नाचा हा रिझल्ट आहे की आज मोठ्या प्रमाणात इथे रुग्ण या विनामूल्य आरोग्य शिबिराचा लाभ घेण्यासाठी आले आहेत आणि डॉक्टरसुद्धा मनापासून एक सत्कर्म या कारणाने आपलं कर्तव्य बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त इथे करत आहे। किती वेळ तक चलेगा? एक कम से कम 1 बजे तक चलेगा, 9 बजे इसका प्रारंभ हुआ है, 1 बजे समाप्त। कितने पेशेंट अब तक आ चुके हैं? हमारे टीम ने अभी तक जो हमारा ये जो वार्ड है 56 वार्ड, जिस वार्ड का मैं प्रतिनिधित्व करता हूँ शाखा प्रमुख, उस वार्ड में लगभग ऑलमोस्ट स्लम एरिया है, सब झोपड़पट्टी है, तो इसमें घर जा के लोगों हमारे टीम ने रजिस्ट्रेशन किया है। 1000 मरीजों का रजिस्ट्रेशन हुआ है और 200-250 के ऊपर अभी लोग लाभ लेके गए। मैं यहाँ की माजी नगर सेविका हूँ, शाखा प्रमुख 56। यहाँ जो आयोजन हुआ है हिंदी में मराठी चलेगा, हिंदी में भी चलेगा मराठी में? आप मैंने जे आज आयोजन के लिए या वार्ड चे लाडके शाखा प्रमुख सुबोध गर्दे खरोखर चांगलं आयोजन केलं आहे। सुबोध गर्देने आता सांगितलं की हा भाग हा ही स्लम आहे आणि स्लम भागामध्ये आरोग्य शिबिर घेणं हे गरजेचं असतं, कारण या ठिकाणी जास्त करून पावसाचे पाणी लोकांच्या घरात वगैरे भरतं, त्याच्यामुळे रोगराई पसरण्याची जास्त शक्यता असते आणि त्यामुळे इथे आरोग्य शिबिर घेणं गरजेचं होतं आणि एवढं सुंदर काम
बाळासाहेबांच्या जयंती निमित्ताने आज आमच्या इथे सुबोध गर्दे यांनी घेतलेला आहे। या इथे सर्वच पदाधिकारी सगळ्यांनीच इथे खूप चांगली मेहनत केली आहे, सगळी टीमने चांगलं काम केलं आहे, घरोघरी जाऊन फॉर्म भरले आणि जवळजवळ हजाराचा आकडा आम्ही पूर्ण करू एवढी आम्हाला आशा आहे। आणि अशीच या विभागामध्ये रक्तदान शिबिर सुद्धा सुबोध गर्दे यांचं आयोजन असते, ते सुद्धा मोठ्या प्रमाणात इथे होतं। एवढी टीम चांगलं काम करते इथे आणि एकजुटीने सगळे आम्ही काम करत असतो आणि हे सर्व आमच्या गोरेगावचे शिवसेना नेते व उद्योगमंत्री माननीय सुभाष देसाई साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळी टीम कामं करत असतो। त्यांचेच आशीर्वाद घेऊन आम्ही आज पुढे हा वारसा चालवलाय आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली नेहमीच सगळे पदाधिकारी आम्ही कामं करत राहू एवढंच बोलते। जय हिंद, जय महाराष्ट्र। सरपंचच्या वतीने शाखा प्रमुख सुबोध गर्दे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या या शिबिराला भरपूर लोकांचा प्रतिसाद चांगल्या पद्धतीने लाभलाय। पुरुष महिला उपशाखा प्रमुख गटप्रमुख यांचा सगळ्यांचा सहभाग असल्यामुळे हे शिबिर यशस्वीरित्या पार पडत आहे आणि प्रत्येक वेळेस आमचे शाखा प्रमुख असेच लोकांच्या चांगल्या उपयोगासाठी असणाऱ्या कार्यक्रमांचं आयोजन करतात। रक्तदान शिबिर असू दे, क्रिकेट स्पर्धा असू दे, ब्लड कॅम्प, आरोग्य कॅम्प, हे सगळं करत असताना प्रत्येक पूर्ण टीम त्यांच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे उभे आहोत। एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवते। जय हिंद, जय महाराष्ट्र। शाखा छप्पनच्या वतीने आम्ही इथे आयोजन केलेलं आहे। शाखा प्रमुखांची टीम इथे युवा सेनेची माझी टीम असेल, आम्ही इथे शाखा प्रमुखांच्या मार्गदर्शनाने आम्ही घराघरामध्ये पोहोचलेलो आहे आणि तेथील रुग्ण आम्ही आज इथपर्यंत पोहोचवलेलं आहे। बस ईश्वर चरणी एवढीच प्रार्थना करेन की ते रुग्ण इकडे आलेले लवकरात लवकर बरे व्हावे, बस एवढीच ईश्वर चरणी प्रार्थना।